तर सदस्य पदच रद्द केलेलं आहे. त्यामुळं मोदी किती घाबरलेले आहेत याचा पुरावा त्यांनी स्वतःच दिलेला आहे. बाबा सत्याग्रह सुरू झाला आहे, संकल्प सत्याग्रहाची सुरुवात केली दिल्लीत, राहुल गांधी स्वतः सत्याग्रहाला बसले, कसं पाहताय, कशी स्वरूप कसं असणार आहे सत्याग्रहाचं? हा देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मोठ्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोर हा शांततेनं सत्याग्रह चालू आहे. गांधीजींची भजनं आम्ही म्हणणार आहोत, तिथे कुठलंही हिंसक वातावरण होणार नाही. आणि हा देशव्यापी कार्यक्रम आहे, याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन, हा सत्याग्रह, हा आमचा आग्रह जो आहे हा चालू राहणार. राहुल गांधींना ज्या पद्धतीनं त्यांची खासदारकी रद्द केली गेली, त्यासाठी आणखीन काय काय त्याविरोधात काँग्रेस कसं काय पुढे आंदोलन करणार आहे काय? त्यामध्ये दोन भाग आहेत, एक न्यायिक लढाई आहे, लीगल रिपोर्ट जो आहे, लीगल बॅटल आमची चालू राहील. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय लढाई, म्हणजे रस्त्यावर येईल, सत्याग्रह होईल, सभा घेऊ, आणखी काय घेऊ, पण ही राजकीय लढाई. त्यामुळे एका बाजूला न्यायिक लढाई, दुसऱ्या बाजूला राजकीय लढाई ही चालू राहील. भाजप एक राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केला अशा पद्धतीचा एक आंदोलन आणि करत आहे, याकडे कसं पाहताय? हा हास्यास्पद विषय आहे की ज्या माणसांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये सुरत कोर्टामध्ये याचिका दाखल केली, तो कुठल्या जातीचा होता? तो बनिया होता. बेहुल चौकशी, तो मोदी वगैरे कुठल्या जातीचे होते? नीरव मोदी कुठल्या जातीचे होते? आता प्रधानमंत्र्यांनी आरोप केला आहे, प्रधानमंत्री कुठल्या तरी जातीचे आहेत, तो आरोप महत्त्वाचा की जात महत्त्वाची आहे? तुम्ही आता पळ काढायचा प्रयत्न, काहीतरी तर्क देऊन काढायचा प्रयत्न केला तरी राहुल गांधींनी जो विचार केलेला आहे या अदानी प्रकरणामध्ये जे काही घडलेलं आहे, अदानीच्या बेनामी टॅक्स हेवनमधल्या 38 शेल कंपन्यामध्ये 20,000 कोटी आले कुठून, आणि मोदींचे आणि अदानीचे काय संबंध आहेत, ते साधे प्रश्न उत्तर दिलेत. ते प्रश्न लोकसभेमध्ये विचारू देत नाही, त्या प्रश्नाची उत्तरं दिली जात नाही. काँग्रेस पक्षानं प्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न केला तर सत्ताधारी गोंधळ घालतात. आणि आता शेवटी राहुल गांधींचं संसद सदस्य पदच रद्द केलेलं आहे, त्यामुळं मोदी किती घाबरलेले आहेत याचा पुरावा त्यांनी स्वतःच दिलेला आहे. इंदिरा गांधींचं देखील सदस्यत्व रद्द झालं होतं, आपण इतिहासामध्ये वळून बघितलं तर त्या पद्धतीचा रिस्पॉन्स काँग्रेसला नंतर खूप चांगला मिळाला होता, यावेळेस देखील तसा प्रतिसाद मिळू शकतो असं वाटतं. पण आम्ही लोकांच्या कोर्टात जाणार आहे, जनतेपुढे जाणार आहे. लोकांना ही नरेंद्र मोदीची कृती अयोग्य वाटली तर आम्हाला ते पाठिंबा देतील.